राज्यसभा निवडणुकीत कुठलाच दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेनं अखेर व्हीप जारी केला आहे निवडणुकीला अजून बराच वेळ बाकी आहे पण तरी शिवसेना कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही त्यामुळेच तातडीनं हा व्हीप जारी करण्यात आला आहे आता या व्हीपनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठीच शिवसेना आमदारांना मतदान करावं लागेल तसं केलं नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते पण शिवसेनेनं जारी केलेल्या व्हीपमध्ये नेमकं म्हटलंय काय हा व्हीप असतो तरी कसा बघूयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघूयात शिवसेनेच्या मध्ये काय लिहिलंय राज्यसभेची सहावी जागा जिंकून आणण्यासाठी खुद्द पवारांना मैदानात उतरावं लागलं ट्रायडंटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन पवारांनी बैठक घेतली या बैठकीनंतर शिवसेनेनं तातडीनं व्हीप जारी केला शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हीप जारी केलाय सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचंय असं व्हीपमध्ये सांगण्यात आहे हा व्हीप जुगारला तर शिवसेना आमदारांची आमदारकी जाऊ शकते का त्यांच्यावर साधी शिस्तभंगाची कारवाई होईल हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी बघूयात शिवसेनेनं बजावलेला व्हीप नेमका कसा येते तर शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटर हेडवर हा व्हीप बजावण्यात आलाय या व्हीपमध्ये काय म्हटलंय बघूयात राज्यसभा निवडणुकीचं मतदान शुक्रवारी दिनांक दहा जून दोन हजार बावीसला सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह चौथा मजला विधान भवन मुंबई इथे घेण्यात येत आहे सदर निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचंय सदस्यांनी शुक्रवार दहा जून दोन हजार बावीसला शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय दुसरा मजला कक्ष चौदा विधान भवन मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी आठ वाजता उपस्थित राहावं आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचंय असं शिवसेनेकडून जारी करण्यात आलेल्या व्हीपमध्ये म्हटलंय व्हीपवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची सही आहे त्यामुळे आता शिवसेना आमदारांना कुठलंच क्रॉस वोटिंग करता येणार नाही दरम्यान महाविकास आघाडीतील तसंच समर्थित अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घेतली आहे या निवडणुकीनंतर सगळ्यांना घेऊन बसा आणि सगळ्यांचं समाधान करा असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे या निवडणुकीत एकी दाखवा मग पार्टी करू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे सांगण्यासारखं असं तर तुम्हाला आतमध्ये बोलूनच केलं त्याच्यामुळे एवढंच सांगेल की कोणी किती काही जरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच राज्यसभेत जाणार खरं म्हणजे ही आ, विचित्र गोष्ट आहे एक आपण परंपरा पाळत आलेलो आहोत सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणामध्ये थोडीफार सभ्यता असेल काय हरकत नाही तसं म्हटलं तर आपण जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की बावीस चोवीस वर्षानंतर म्हणजे आता तर आपल्याला आठवावं लागतं शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती एक परंपरा आपण पाळायला काय हरकत नव्हती ठीक आता शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आलाय या नुसार आदेशाचं पालन केलं नाही थोडक्यात दुसऱ्याच उमेदवाराला मतदान करायचा प्रयत्न केला तर संबंधित आमदारावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते त्याची आमदारकी रद्द होऊ शकते असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शिवसेना आमदारांची मतं फुटतील असं तुम्हाला वाटतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद